हॅलो नमस्कार गुरुकुल चा टू फोर सेवनमध्ये सर्वांचं स्वागत आहे आज आपण दिशा ज्ञान चाचणीचा टाईप टू शिकणार आहोत तर टाईप टूमध्ये काय आहे हे आपण आता क्वेश्चन्सद्वारे बघूया तर चला आपण आता डायरेक्ट प्रश्नाला सुरुवात करूया काय म्हणते पहिला प्रश्न तर आणि त्याच्यानंतर जे समोर समोर येणारे पण प्रश्न आहे ते आपण हळूहळू घेऊया त्यापूर्वी तुम्ही व्हिडिओ पॉज करून प्रश्न सोडून घ्यायचे आणि मग आन्सर बघायचा आहे तर चला सुरू करूया आपण काय म्हणतात तर राज आपल्या घरापासून पूर्वेकडे वीस किमी चालत गेला ठीक आहे नंतर उजवीकडे वळून नऊ किमी चालला ठीक आहे पुन्हा उजवीकडे वळून आठ किमी चालला तर तो घरापासून किती अंतरावर असेल बस काय विचारलं आहे आपल्याला सांगायचं आहे तर तो त्याच्या घरापासून तो त्याच्या घरापासून म्हणजे कोण हे आपले राजभाऊ हे किती दूर असणार हेच आपल्याला शोधायचं आहे बस इतकंच आपल्याला करायचं आहे तर चला आपण आता सुरू करूया राजभाऊचं घरापासून जे किती दूर आहे तर बघा आपण आता असं हे मध्यभागी एकदम अशा शीटच्या आपल्या असा आर घेऊन घेऊया तर चला या पॉईंटपासून आपण स्टार्ट करूया काय म्हणते आता राज आपल्या घरापासून पूर्वेकडे वीस किमी चालत गेला ठीक आहे म्हणजे गाडी घेऊन पाहिजे घेऊन घ्यायला पाहिजे होती तिथे ते न तर आत्तापर्यंत ठीक आहे हे वीस किमी झालं अंतर ओके वीस किलोमीटर चालत गेला नंतर उजवीकडे वळून नऊ किमी चालला नंतर तो काय म्हणते उजवीकडे वळला उजवीकडे वळून किती गेला नऊ किलोमीटर ठीक आहे तो उजवीकडे वळून असा मस्त असे इकडे खालच्या डायरेक्शनने नऊ किलोमीटर आला ठीक आहे नऊ किलोमीटर आला त्याच्यानंतर पुन्हा पुन्हा उजवीकडे वळून आठ किलोमीटर चालला किती किलोमीटर आठ किलोमीटर म्हणजे नाही भाऊ इतकं चालतात बघा हे इकडे मस्त असे आठ किलोमीटर परत चालत गेले ठीक आहे नंतर आता झालं इथपर्यंत तर तो घरापासून किती अंतरावर असेल म्हणजे घरापासून म्हणजे हा हा पॉईंट इथे समजा घर आहे इथून त्यांनी चालणं सुरू केलं होतं तर ही इतके मस्त अशी इकडे गेले त्यानंतर खाली आले त्यानंतर परत इथपर्यंत आले तर आता आपल्याला हे आणि हे समजा हे जे अंतर आहे हे या घरापासून हे जा मी पेन चेंज कलर चेंज करून सांगतो बघा ह्या पॉईंटपासून तर ह्या पॉईंटपर्यंत जो हे जे अंतर आहे हे आपल्याला सांगायचं आहे आता हे कसं सांगायचं हे मी तुम्हाला सांगतो कारण की मी सर आहे सर जोग सपाट तर मी तुम्हाला आता सांगतो कसं काय करायचं तर कलर चेंजेस ठेवतो हो बघा सर्वात आधी तुम्हाला काय करायचं इथं पायथागोरसचा प्रमेय लावायचा आहे पायथागोरसचा प्रमेय मी आधी लावून दाखवतो त्याच्यानंतर पायथागोरसचा प्रमेय काय आहे वगैरे कसा लावायचा आणि काय त्याच्याविषयी आपण थोडीशी नंतर माहिती घेऊन घेऊया तर चला सर्वात आधी काय करायचं माहीत आहे का आपल्याला आपल्याला शोधायचं काय आहे मी तुम्हाला हे सांगून देतो आपल्याला मी जे हे डॉट डॉट करून ठेवत आहे हे अंतर असं शोधायचं आहे आपल्याला हे अंतर ही जी इमॅजिनरी लाईन काढली मी डॉटने हे आपल्याला शोधायचं आहे तर ते शोधण्यासाठी आपल्याला काय काय लागते म्हणजे पायथागोरसचा थेरम लावायसाठी तर पायथागोरसचा थे थेरम लावायसाठी आपल्याला दोन बाजूचा वर्ग करावं लागते समजा ही आपली पहिली बाजू झाली ही आपली अशी दुसरी बाजू झाली आणि आपल्याला बघा समजा ही दुसरी बाजू ही पहिली बाजू आहे आणि आप आपल्याला हे शोधायचं हे हे म्हणजे याला म्हणते करणं काय म्हणतात साईडनं तुम्ही करणं किंवा इंग्लिशमध्ये त्याला हायपोटेनियस म्हणते तर आपल्याला हे शोधायसाठी आपल्याला करायचं काय आहे तर त्याच्यासाठी आपल्याला पहिल्या बाजूचा आणि दुसऱ्या बाजूचा वर्ग करायचा राहील पण कशाचा तर वाका ते कसा बघा हे अंतर हे जे तुम्हाला दिसते हे इथून ही इतकं नहू आहे हे सेम हे इतकंच अंतर हे जे आहे ना हे जे तुम्हाला दिसत आहे हे मी ब्ल्यू पेननं आता मी थोडंसं गिरवलं तर बघा हे इतकंच अंतर इथे आहे ज्या अर्थी हे इतकंच इथे आहे जर हे याचं जर हा नऊ किलोमीटर आहे तर हा आपण इथे नऊच किलोमीटर आहे ठीक आहे लक्षात कसं आहे नऊ किलोमीटर ठीक आहे नेक्स्ट आता काय आहे आता आपल्याला ही जी आपण रेष ओढली आहे या रेषेने वरच्या वीस किलोमीटरला आपण दुभागून टाकला आहे असं समजा ठीक आहे तर आपल्याला इकडचं की घेण नाही आता कारण की आपल्याला या रेषेपासून इकडचं समोरचं बघायचं आहे तर आता हे टोटल वीस किलोमीटरचं होतं वीसपैकी हे समोरचं आठ किलोमीटर आहे तर तुम्ही म्हणाल सर ते कसं तर ज्या आरती ही ह्या बाजू आपली नऊ किलोमीटर होती तर त्याच्या सेम ही समोरची बाजू झाली तर त्याचप्रमाणे जशी ही आठ किलोमीटरची आहे हे बघा ही आठ किलोमीटरची आहे तसंच याच्या ऑपोजिटची ही सारखीच बाजू आहे म्हणून ही आठ राहीन बघा ही जशी नऊ होती याच्या समोरची पण तितकीच आहे सेम लांबीची आहे म्हणून ही नऊ झाली तसंच हे जशी ही आठ आहे याच्या समोरची पण सा सेमच लांबीची आहे म्हणून ही पण आठ आहे ठीक आहे तर जर आपण वीसमधून आठ काढले तर उरते बारा। किती बारा तर आपल्याला किती भेटली ही जी पहिली बाजू आहे पहिली बाजू ही भेटली बारा किलोमीटरची आणि ही जी दुसरी बाजू आहे ती भेटली आपल्याला नऊ किलोमीटरची ठीक आहे तर आपण आहे ना याला आधी काही नाव देऊन टाकूया जेणेकरून तुम्हाला पायथागोरसचा थेरम लावायला सोपं जाईल बघा हे तर आपले आर फॉर राष्ट्र आहे इकडे आपण घेऊया ए आणि इथं घेऊन घेऊया आपण बी तर पाहिलं करू शर मी तुम्हाला इथे मस्त असं लावून दाखवतो याचं उत्तर काढायसाठी इथं आपण थोडंसं सा... सांगतो मी तुम्हाला काय करायचं बघा सर्वात पहिले काय करायला लागतं आपल्याला कर्णाचा वर्ग म्हणजे आर बी स्क्वेअर आर बीचा वर्ग असं पेपरमध्ये लिहायची गरज नाही फक्त मी तुम्हाला कन्सेप्ट समजून सांगत आहे फक्त मी तुम्हाला कन्सेप्ट समजून सांगत आहे म्हणून सध्या मी लिहून दाखवत आहे इतकं काही डिटेलमध्ये तुम्हाला पेपरमध्ये काहीच करायची गरज कराएच नाही बघा कर्नाचं वर्ग म्हणून आपण आर बी स्क्वेअर केलं इज इक्वल टू आर ए स्क्वेअर प्लस ए ए आणि बीचं स्क्वेअर बघा ए आणि बीचं स्क्वेअर कोणतं बघा हे ए, ए आणि ह्या बीचं स्क्वेअर करायचं आहे तर काय आहे ए आणि बीचा स्क्वेअर आता ज्याचा व्हॅल्यू त्याच्या खाली मानून घ्या आर एचं किती दिलेलं आहे दिलेलं आहे आपल्या जोडतं आहे ते बारा प्लस ए बीचं किती दिलं आहे ए बीचं दिलेलं आहे नऊ त्यांचे वर्ग करायचे बघा इथे वर्ग दिलेलेच आहे ना फक्त आपण व्हॅल्यू म्हणलं किती येतेचा याचा एकशे चौवेचाळीस नऊचं किती येते एक्क्याऐंशी दोघांना जर जोडलं तर येते किती दोनशे पंचवीस म्हणजे बघा आर बी स्क्वेअर येथे दोनशे पंचवीस जर आपण आर बी काढलं तर ते किती येणार तर ते येणार पंधरा म्हणजे ही जी बाजू आहे हा जो कर्ण आहे हे कितीचा आहे पंधराचा आहे ठीक आहे समजलं म्हणून इथं आन्सर आला आपलं पंधरा ठीक आहे हे तर या क्वेश्चन पुढचं झालं पण आता पायथागोरसचं प्रमेय हे तुम्हाला कसं लावायचा हे पण मी एकदम सोप्या पद्धतीत सांगून देतो म्हणजे जेणेकरून तुम्हाला इथे जरी या क्वेश्चनमध्ये जरी नाही कळलं असेल तर तुम्हाला परत आप म्हणजे एकदम मी डिटेलमध्ये सांगून देतो मग तुम्हाला सोमचे क्वेश्चन बरोबर एकदम सोपे जाणार मग आपल्याला सांगा आता मी तुम्हाला सांगायचं आहे पायथागोरसचा प्रमेय सांगत आहे एकदम शॉर्टकटमध्ये सांगून देतो काय करायचं आहे मग पायथागोरसच्या प्रमेयामध्ये काय असते मी ते का जसा आप हा आपला हा कर्ण आपल्याला हो हा कर्ण शोधावा लागतो जसा इथे हा नव्वद अंशाचा को कोण तयार झालेला आहे त्या नव्वद अंशाच्या कोणाच्या बरोबर समोरची जी बाजू आहे ते तिथे तो कर्ण असते ठीक आहे तर आपल्याला इथे काय करायचं कर्ण शोधायसाठी कर्णाचा वर्ग म्हणजे असं तुम्ही लिहू शकता कर्णाचा वर्ग इज इक्वल टू ही जी पहिली बाजू आहे पहिली बाजूचा वर्ग अधिक दुसऱ्या बाजूचा वर्ग ठीक आहे म्हणजे यालाच आपण असं करू शकतो बघा आपण आता तिन्ही पॉईंटला नाव देऊन दिलं आहे ए बी सी तर आपल्याला काय करायचं इथे ए सी स्क्वेअर आपल्या सोप्या भाषेत ए सी स्क्वेअर इज इक्वल टू ए बी स्क्वेअर प्लस बी सी स्क्वेअर झालं काहीच नाही व्हॅल्यू खाली व्हॅल्यू पुट करून टाकायचं व्हॅल्यू खाली वर न्यून पुटा म्हणजे तिथं न्यून ठेवा काय आहे ए बीची व्हॅल्यू किती आहे तीन दिली आहे हे तीन बघा इथं आपल्याला तीनचा वर्ग करायचा आहे इथं किती आहे इथची व्हॅल्यू घेऊन तिथं नेऊन पुटा ठीक आहे पुट करतो घ्या पुटलं ते आहे चार एव नऊ हे ते किती येते सोळा दोघांचे ॲडिशन केल्यावर ते पंचवीस मग हे ए सी स्क्वेअर आहे वर्ग आहे तर ए सी म्हणजे किती ते येते पाच बघा हे ए सी वर्ग असते वर्ग काढून टाकायला लागते वर्ग काढायसाठी काय करावं लागते आपल्याला बघा हे असं पाच येऊन जाते ठीक आहे आलं लक्षात म्हणून हे येणार आपलं पाच एकदम सोपं आहे भाऊ असंच सोडवायचं आहे सर्वचं सर्व प्रॉब्लेम चला तर आपण आता दुसऱ्या उदाहरणाकडे वळूया काय आहे इथे पण एकदम सोप्या पद्धतीने समजून सांगतो कुठल्याच प्रकारची घाईनी आहे काहीच नाही आपल्याला जेणेकरून तुम्हाला पायथाकोरसचं थेअरम कसं लावायचा आणि याच्यासाठी आहे ना हे पायथाकोरसच्या थेरमसाठी प्रत्येक वेळेस तुम्ही लावणार का तुम्ही सर आम्ही इतका वेळ असं जरी तुम्हाला इतकं असं फॉर्म्युला वगैरे नाही लिहावं लागत जरी तुम्हाला असं इतका हा फॉर्म्युला वगैरे तुम्ही नाही लिहिणार पण सर तुम्ही म्हणाल सर हे तर थोडंसं असं काही ना काही करावं लागत ना तर नाही त्याच्याच पण साठी एक पायथाकोरसं त्रिकूट असते तो त्रिकूटाचे कसं माहिती आहे का आता समजा जसं मी तुम्हाला सांगून देतो हे तीन चार आला तर त्याच्या समोरचा पाचच येणार हे असं असं आहे म्हणजे बघा त्रिकुटामध्ये काय आहे ते बाजू काही बाजू असे ठरलेल्या असते इथे मी लिहून ठेवतो आणि त्याचं कर्ण काय येणार जसं मी एक दोन एक दोन उदाहरणं देतो बघा तीन व चार तीन म्हणजे हे पहिलं तीन समजा हे कॉमा करून दुसरी दुसरी बाजू समजा त्याचं कधी पण पाचच येणार तसंच जर आपण पाहिलं दोन नंबर मी इथे घेतो सहा व आठ त्याचं कधी पण दहाच येणार म्हणजे तुम्ही म्हणणार कसं बघा मी इथं शॉर्टकटमध्ये तुम्हाला इथे वर्तं समजून सांगतो जर आपण सहाचा वर्ग केला काय होतं सहाचा वर्ग प्लस आठचा वर्ग ये थे ये थे हे येते छत्तीस हे येते चौसष्ट दोघांना ॲड केल्यावर येते शंभर म्हणजे इथं जे काय आपलं समजा हे समजा इथे ए सी स्क्वेअर आहे असं ते स्क्वेअर आहे समजा तर त्याला बाहेर का तरी येऊन जाते दहा तर सेम हे बघा हे झालं इथे दहा लक्षात तुम्हाला तसंच या उदाहरणात बघा या उदाहरणात काय झालं होतं किती होती एक बाजू बारा होती बघा इथं लिहिलेलंच आपण कलर चेंज करून सांगतो बघा इथे बारा होती इथे बारा होती इथं नऊ होती पण याचं उत्तर आलं पंधरा आलं लक्षात तर तसंच या याला त्रिकूट म्हणतात तर याचं व्हॅल्यू दिलेले आहे पण त्या माझ्या मामाने तुम्ही केलं नाही पाहिजे असं व्हॅल्यू ते पाठ करून पाठ तर पहिली गोष्ट आपल्या काही राहत असते पाठ राहिलं असतं तर मग आपण कुठचं कुठंच असतो आत्तापर्यंत तर मग हे तुम्ही पाठ केल्यापेक्षा म्हणजे मी तुम्हाला भलेही एका दुसऱ्या व्हिडिओच्या शॉर्ट्सच्या माध्यमातून मी तुम्हाला ते सांगून देणार आहे त्रिकूट कसं असते पण माझं म्हणणं असं आहे का तुम्ही ते त्रिकूट पाठ केल्यापेक्षा लक्ष ठेवण्यापेक्षा तुम्ही डायरेक्ट आपल्या प्रॉब्लेमच पटापट सोडून घ्यायचं म्हणजे एकदम स्पीडनं हे एक काही पाठफाट करायची काही गरज नाही कारण की ते आपल्या लक्षातच राहत नाही आणि सॅटिस्फॅक्शन होऊन जाते आपल्या हातानं आपण सोडवलं की आपलं उत्तर बरोबरच आहे हे एखादा आकडं इकडचं तिकडं झालं तर आपलं काम तिकडं बैकून जायचं पुरं तर चला आता क्वेश्चन नंबर दुसरा सुरू करूया काय म्हणते तर मोना ए पासून बी पर्यंतचे म्हणजे काय आणते पूर्व ते पश्चिम बारा किलोमीटरचे अंतर पार करून ती उजव्या बाजूला वळते बरं मोनाबाई जे आहे ना तर ए एपासून बी पर्यंतचे अंतर म्हणजे पूर्वेपासून पश्चिमेकडचे अंतर जे की बारा किलोमीटरचे ते पार करते नंतर उजव्या बाजूला वळते ठीक आहे त्याच्यानंतर काय म्हणते व आठ किलोमीटर अंतर चालत जाऊन सी पॉइंटला पोहोचते बरं ठीक आहे सी पॉइंटला पोचते त्याच्यानंतर काय म्हणते तेथून ती उजवीकडे वळते आणि सहा किलोमीटर अंतर चालून डी पॉइंटला पोहोचेल पोहोचते तर ती सुरुवातीच्या पॉईंटपासून किती अंतरावर आहे ठीक आहे बस काहीच नाही आधीचा प्रॉब्लेम सारखा इथे सांगायचं आहे अतिशय सोपं प्रॉब्लेम आहे आपण आता एकदम स्पीडने पाहू कसं सोडायचं एकदम ठीक आहे तुम्ही टेन्शन नको घेऊया आता आपण बघा काय म्हणते आपण आता मोना मोना काय म्हणते एपासून बी पर्यंतचे अंतर एपासून बी पर्यंतचे अंतर म्हणजे काय करते पूर्व दिशेपासून पश्चिमेकडे येते ठीक आहे त्यानंतर पूर्व दिशेपासून पश्चिमेकडे येते बघा तर आपण आता चालू करूया हा पॉईंट आहे आपला ए बघा हा पॉईंट आहे ए आणि ए, ए पासून बी कडे येते म्हणजे असं इथे बी कडे येते असा म्हणजे हे झाले टोटल बारा किलोमीटरचं अंतर इथे मी लिहितो असं हे बारा किलोमीटरचं अंतर आहे आपलं ठीक आहे एपासून बीपर्यंत आली त्याच्यानंतर ती उजवीकडे वळते उजव्या बाजूला वळते म्हणजे उजव्या बाजूला म्हणजे इकडे वरच्या बाजूला इकडे असं इकडे वर येणार इकडे असं असं ठीक आहे उजव्या बाजूला वळते आणि किती जाते आठ किलोमीटर बघा तर आता ही आपण अशी उजव्या बाजूला हे अशी उजव्या बाजूला जाते किती जाते तर आठ किलोमीटर आठ किलोमीटर चालत जाऊ जाऊन वगैरे तिथं जाते आणि सी पॉईंटला पोचते बघा हा पॉईंट म्हणजे हा आहे सी पॉईंट कोणता आहे तर सी पॉईंट मग पुढे काय म्हणते तेथून ती उजवीकडे वळून सहा किलोमीटर अंतर चालत डी पॉईंटकडे जाते बापरे खूप चालते ती त्यानंतर काय परत उजवीकडे वळते उजवीकडे वळते किती सहा म्हणजे हे बारा आहे तर आपल्याला हाफपर्यंत यावं लागेल त्याच्या बघा हे इथपर्यंत आलो आपण हाफपर्यंत काय म्हणते तिथून ते डी पॉईंटला पोहोचते किती सहा किलोमीटर चालल्यानंतर म्हणजे हे अंतर किती आहे ते सहा किलोमीटर आहे आणि हा पॉईंट कोणता आहे तर डी पॉईंट आहे ठीक आहे डी पाहिंटला पोहोचते तर ती तिच्या सुरुवातीच्या पॉईंटपासून कुठे आहे बघा पहिलं किती होतं सॉरी हा तर चला काय सांगायचं आपल्याला ती सुरुवातीच्या पॉइंट पासून किती दूर आहे बस झालं सोपं बघा पेन चेंज कलर कलर करून सांगतो मी तुम्हाला काय आपल्याला काय करायचं आहे हे इतकं 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 हे जे आहे इमॅजिनरी लाईन हे, हे काढली इतकी आणि 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 हे जे आहे हे इतकं हे जी मी पेनाने गिरवलेलं आहे बस हेच इतकं आपल्याला शोधून काढायचं आहे तर चला आपण आता शोधून काढूया काय म्हणते तर काय आले मदात एकच मेन हा गेलं बघा ही बाजू आपली आठ आहे आणि याच्या समोरची पण बाजू ही जी आपण काढलेली आहे ती सारखीच आहे म्हणून ही पण आठच असणार ठीक आहे मग आता बघा ही बाजू सहा आहे आणि आपण या रेषेने ही जी रेष काढली आहे यानं या रेखालच्या रेषेला दुभागला आहे म्हणून ही जर सहा आहे तर ही पण सहा असणार आणि टोटल ही बारा किलोमीटरची लाईन आहे तर त्याच्यातलं जर सहा किलोमीटर इकडं कटलं हे असेल तर दुसरी बाजू ही उरलेली बाजू आहे ही पण सहा असणार म्हणजे आपल्याला पायथागोरस थेरम लावताना मदत होईल बघा आता हे पॉईंट डी आहे ना आपण याला एक एक या पॉईंटला असंच काहीतरी नाव देऊन देऊ या पॉईंटला आपण झेड नाव देऊन देऊ कारण की तुम्हाला इझी जाईल समजा यार बाकी काही नाही थोडंफार ठीक आहे बघा इथं मी लिहितो काय करायचं आपल्याला कर्णाचं रोग इथे बघा नाइंटी डिग्रीचा अँगल तयार झाला आपल्याला बरोबर त्याच्या कर्ण करणं शोधायचं म्हटलं होतं मी नाईंटी डिग्री समोरचा आहे ठीक आहे डी ए स्क्वेअर इज इक्वल टू हे बघा डी झेड बघा डी झेड स्क्वेअर अधिक काय आहे झेड ए झेड एचा स्क्वेअर बघा व्हॅल्यू पुटा आता व्हॅल्यू पहा म्हणजे व्हॅल्यू पुट डाऊन करून टाका तिथे काय आठ आठ आठचा वर्ग प्लस किती सहाचा बघा किती ते आठचा चौसष्ट येते आणि सहाचा वर्ग येते छत्तीस दोघांना ॲड केल्यावर येते भाऊ शंभर मग डी ए स्क्वेअर इज इक्वल टू शंभर तर डी ए इज इक्वल टू येथे दहा आन्सरमध्ये ऐका तुम्ही पहा ऐका आन्सरमध्ये हो आहे आन्सर आपलं आहे ऑप्शन नंबर ए दहा किलोमीटर तर हे जे इतकी अशी ही बाजू आहे ही आहे दहा किलोमीटर बघा समजलं का एकदा परत समजून सांगतो आपण काय केलं होतं बघा क्वेश्चनमध्ये दिलं होतं की मोना मोना ही जे आहे आपल्या ए पासून बी पर्यंतचे अंतर हे जे बारा किलोमीटरचे आहे ते पार करते म्हणजे ती कसं पूर्व ते पश्चिम ठीक आहे म्हणून आपण इथं चालू केलं ए पासून बी पर्यंतचे अंतर हिरव्या पेंड्या समजून सांगतो हे ए पासूनचे इथं खाली येतं का पासूनचे अशी बी पर्यंतचे अंतर ती इकडे चालत येते हे ह्या बी पॉईंटपर्यंत ते किती आहे टोटल ते आहे हे बारा किलोमीटरचे त्याच्यानंतर काय म्हणते ती उजव्या बाजूला वळते व आठ किलोमीटर चालते बघा ही इथून ह्या पॉईंटपासून ह्या बी पॉईंटपासून उजव्या बाजूला वळते म्हणजे अशी वरच्या डायरेक्शननी अशी वरच्या डायरेक्शननी वळते आणि आठ किलोमीटर चालते बरं आणि त्या वरच्या डायरेक्शननी चालू म्हणजे उजव्या बाजूला चालून ती सी पॉईंटला पोहोचते म्हणजे सी पॉईंट म्हणजे हा त्या सी पॉईंटपासून ती परत उजव्या बाजूला वळते आणि सहा किलोमीटर चालते बघा इथली सी पॉईंटपासून ती परत उजव्या बाजूला वळून सहा किलोमीटर चालते ठीक आहे म्हणून ती परत इकडनं अशी सहा किलोमीटर चालते आणि पॉईंट डीपर्यंत पोहोचते बस झालं इतकंच काम करायचं होतं आणि त्यांनी मग विचारलं आहे या डी पॉईंटपासून ह्या डीपासून म्हणजे तर जिथून ती निघाली किंवा तिच्या घरापासून किंवा तिच्या सुरुवातीच्या पॉईंटपासून जे जिथे आहे त्या स्थानाचं किती अंतर आहे बस इतकंच सांगायचं होतं बस सोपं मग ते आपण कसं सांगितलं आधी सर्वात आधी आपण इथे एक झेड नावाचं अल्फाबेट ठेवून घेतला कारण की आपल्याला सोपं गेलं पाहिजे म्हणून बाकी दुसरं तिसरं काहीच नाही बघा म्हणून आपण इथे एक इथे कशी रेश ओढली होती आपण आणि आपल्याला हा ही जी बाजू आहे ही आपण अशी गिरवून घेतली होती ठीक आहे तर आपल्याला हे काढायचं होतं हे काढायसाठी आपण काय केलं होतं डी एस केअर बघा आपण ते नाव दिलं म्हणजे कर्णाचा वर्ग इज इक्वल टू पहिली बाजू प्लस दुसरी बाजू बस पहिली बाजू किती होती आठ आठचा वर्ग केला दुसऱ्या बाजूचा सहाचा वर्ग केला पहिल्या बाजूचा किती आठचा वर्ग येते चौसष्ट सहाचा येते छत्तीस दोघांना ॲड केलं तर आले शंभर मग डी ए स्क्अर मग डी ए स्क्अर म्हणजे डी एचा वर्ग येते डी एचा किती ते शंभर येते तर मग डी ए म्हणजे किती तर दहा ऑप्शनमध्ये दहा आहे ठीक आहे ऑप्शन नंबर वन हे आपला आन्सर आहे करेक्ट तर चला आपण असाच तिसरा प्रश्न बघूया तिसरा प्रश्न काय म्हणते तर चला तर तिसरा प्रश्नामध्ये असा आहे का एक माणूस त्याच्या घरापासून दक्षिणेस चा चालण्यास सुरू करतो ठीक आहे दक्षिणेस चालण्यास सुरू करतो पुढे पुढे म्हणतात की सहा किलोमीटर चालल्यानंतर तो आपल्या डावीकडे वळतो ठीक आहे नंतर आणि पाच किलोमीटर चालतो ठीक आहे डावीकडे वळून पाच किलोमीटर चालतो पुढे त्यानंतर डावीकडे वळून तो पुन्हा तीन किलोमीटर चालतो बाप रे त्यानंतर त्यानंतर तो आपल्या डावीकडे आप वळून नऊ किलोमीटरपर्यंत चालत राहिला ठीक आहे नंतर काय म्हणते तो आता त्याच्या घरापासून किती अंतरावर आहे बस हेच सांगायचं आहे ते आपल्याला कन्फ्युजन करण्यासाठी इतकं वरचं इकडे तिकडे असं देऊन ठेवते विचार आपल्याला तिकडे तिकडे त्रास देत राहते असले प्रश्न ती इथूनच आहे इथून काय आहे तो आता त्याच्या घरापासून किती अंतरावर आहे एवढंच सांगायचं आहे भाऊ म्हणजे किती किलोमीटर आहे सेम इथं पण आता आता, आता गोरजचा लागणार आहे हे आपण आता बघून घेऊया कसं काय लागते कुठे लागते तर ठीक आहे काहीच टेन्शन घ्यायची गरज नाही आहे हे आपण आता सुरू करूया कसं काय तर काय ते एक माणूस त्याच्या घरापासून दक्षिणेस चालण्यास सुरुवात करतो बघा हा माणूस समजा इथे आहे ठीक आहे ग्रीन पेननी शिकवतो आता किती आहे इथे इथे आहे समजा तो इथं माणूस आहे मस्त आहे बघा हा माणूस आहे तो ठीक आहे तो का आमती दक्षिणेस चालण्यास सुरुवात करतो सहा किलोमीटर चालल्यानंतर दक्षिणेस तो किती किलोमीटर चालतो सहा किलोमीटर बघा माणूस मस्त इथून असा इथेपर्यंत आला किती किलोमीटर सहा किलोमीटर आला बरं सहा किलोमीटर आला ठीक आहे लिहून घेतला आपण नंतर तो आपल्या डावीकडे वळतो आपल्या डावीकडे वळतो आणि पाच किलोमीटर चालतो आपल्या डावीकडे म्हणजे त्याच्यावर आपल्याने नी घ्यान तुम्ही आपलं टाकण चुकवून आणि मन सांग मास्तरनंच सांगितलं तर तो त्याच्या डावीकडे म्हणजे इकडच्या हे बघा असं पाच किलोमीटर चालतो ठीक आहे चालला इथपर्यंत आला या पॉईंटपर्यंत आला किती आला तर पाच किलोमीटर आला बरं मग पुढे काय म्हणते त्यानंतर डावीकडे वळून तो पुन्हा तीन किलोमीटर चालतो बघा तो परत डावीकडे वळला म्हणजे इकडे वरच्या बाजूला जातो बघा मी सहा किलोमीटर नाव दुसऱ्या बाजू जागे लिहितो एकच मिनिट म्हणजे सहा किलोमीटरचं अंतर होतं इकडे लिहून तुम्ही किती झालं ते हे सहा किलोमीटर होती ही बाजू काय आपली त्याचं अंतर काय म्हणते तो पुन्हा डावीकडे वळून तीन किलोमीटर चालतो बघा हे तीन म्हणजे या लाईनचे सहा होती ते ह्याच्या हाफमध्ये बरोबर ह्या तीन किलोमीटर चालतो ठीक आहे तीन किलोमीटर चालतो त्यानंतर तो आपल्या डावीकडे म्हणजे बघा किती डावीकडे वळतो परत डावीकडे वळून नऊ किलोमीटर चालतो ठीक आहे परत डावीकडे वरून नऊ किलोमीटर चालतो म्हणजे तो इकडे असा डावीकडे पलटला आणि असा इथपर्यंत आला ठीक आहे हे परत सहा किलोमीटर मला मोडावं लागेल दुसऱ्या जागी लिहावं लागेल बिचारायला राहायलाही नाही बघा सहा किलोमीटर मी इथे लिहून टाकतो असं दूरी इकडे सहा सहा के एम ठीक आहे बघा तो तीन किलोमीटरपर्यंत इथं आला होता या पॉईंटपासून डावी तो डावीकडे पलटते आणि नऊ किलोमीटर जाते म्हणजे हे नऊ किलोमीटरची आपली रेष आहे नऊ किलोमीटरची आपली रेष आहे ठीक आहे तर आता त्यांनी आपले प्रश्न काय विचारला आहे तो ह्या पॉईंटपासून जो जिथंपर्यंत तो पोहोचला त्या पॉईंटपासून हे घराचे अंतर किती बस भाऊ येऊ एवढंच शोधायचं आपल्याला बाकी काहीच राहिलं नाही आपल्याला शोधायचं काम हेच राहिलं ठीक आहे तर आपण चला आता वेळ न घालवता आपण शोधूया याला आपण आधी नाव देऊन देऊया आपले सोपे आवडतेची नावं तुम्ही आपले हिरो हिरोईनची नावं देऊ शकता ज्याला जे आवडते मी तर देणार असं शाहरुख खान देणार एखादून कार्तिक आर्यन कोणाला देऊन देणार एखादा अक्षय कुमार देऊन देणार तुम्हाला जे नाव आवडते तुम्ही ते देऊ शकता किंवा हिरोईनची आवडते ते हिरोईनची देऊ शकता असं काही नाही की आर अडवाणी वगैरे असं तसं जाऊ द्या मी केलीला पण तो कार्तिक आर्यनचा आहे असं काही समजू नका तुम्ही तर चला आपल्याला सुरू करूया आपल्याला काय करायचं आहे बघा ही जे आहे ना हे आपल्याला ही ही शोधायचं आहे हे अंतर शोधायचं आहे हे अंतर शोधायचं बघा मी हे पेनाने असं गिरवलं आहे हे अंतर शोधायचं बघा इथे राईट अँगलचा जो आपला नाईन्टी डिग्रीचा अँगल तयार झालेला आहे याच्या समोरचा आपल्याला हा करणं शोधायचं आहे काय काय म्हणते के एस स्क्वेअर मी लिहितो बरोबर के एस स्क्वेअर इज इक्वल म्हणजे के एसचा वर्ग इज इक्वल टू के ए के एचा वर्ग अधिक ए यसचा ए यसचा वर्ग तुम्ही म्हणाल सर आधी हे लिहिलं तर ते लिहिलं तर तुम्ही के लिहा का ए असले म्हणजे पहिले या बाजूचं लिहा की या बाजूचं लिहिलं कोणत्याही बाजूचं लिहा उत्तर सेमच येणार आहे मग के एचा वर्ग किती येते तर नऊ नऊचा वर्ग आणि दुसरं काय समोर ए अस ए किती आहे सहा सहा नाही येतो तीन आहे म्हणजे कसं माहीत आहे का सॉरी सांगताना माझं एक तुम्हाला सांगण्याचं राहून गेलं घाईघाईत गाए नहूनही येतो घाईघाईमध्ये तुम्हाला सांगायचंच राहून गेलं नाही तर आपल्याला आणण्यासं बरं झालं लक्षात आलं बघा तुम्हाला हे सांगायचं राहून गेलं की जसं आता मी ही जी लाईन आहे बघा ही अशी दूर ओढतो दुसऱ्या कलरचा पेन घेतो बघा ही जी रेश आहे समजा मी हे ओढण्यासाठी फक्त दूर हे हे जे अंतर आहे हे जे इतकंच हे जे अंतर आहे हे बघा हे हे जे आहे ना हे यस पॉईंटपासूनचं तसं खाल हे खालपर्यंत येणार अंतर थोडंसं मी असे तीर्थपथार्थ करतो या पॉईंटपर्यंतच येणार अंतर सेम इतकं आहे हे इतकं आहे ना म्हणजे हे टोटल कितीचं होतं आपलं सहा किलोमीटरचं सहा किलोमीटरचं आलं हे टोटल होतं हे आपलं असं सहा किलोमीटरचं अंतर होतं तर त्याच्यातला हा हाफ पार्ट म्हणजे हा तीन किलोमीटर अर्धा भाग हा तीन किलोमीटरचा चालला आहे तर आपल्याला इथे हे वरची बाजू तीन राहणार आणि हे खालची बाजू तीन राहणार हे लक्षात आलं का तुम्हाला का बरं तो बघा हे बघा हे या या बाजूचा हे जे यश आहे यसपासून तर हे इथमिक मी नावावर देऊन देतो असं वाय यसपासूनचं वायचं अंतर बघा यसपासूनचं तर वायचं अंतर हे होतं टोटल सहा आणि त्याच्या मधोमध मद। हे इथं मी यम मुद्दाम नाव देऊन ठेवतो समजून सांगण्यासाठी हे यमचं जे होतं हे यम हे होतं तीनपर्यंत म्हणजे ह्या सहाच्या एकदम मधोमध येते तर म्हणून हे तीन किलोमीटरचं म्हणजे हे इथून इतकं अंतर तीन हे तीन किलोमीटरचं आहे आणि त्याच्या समोरची पण बाजू तितकीच सेम आहे म्हणून हे इथं आपण असं तीन किलोमीटर लिहिलं होतं आणि हे वरचं तीन किलोमीटर असं झालं होतं सहाचं दोन पाठ पडले होतं वरच्या तीन आणि खालचं तीन तसंच तसंच कलर आणखी चेंज करतो आणि तुम्हाला सांगतो बघा कलर जास्त चेंज झाला कोणता घेऊ काळा कलर घेतो हां घ्या हे टोटल ही जी बाजू आहे ही जी आहे बघा मी गिरवतो ही नऊ किलोमीटरची होती हां नऊ किलोमीटरची बघा असं गिरवल्यावर तुम्हाला समजणार ह्या घ्या हां तर त्याच्यातलं हे पाच किलोमीटर म्हणजे पहिला पार्ट ह्या जितका आहे याच्या समोरचा दुसऱ्या म्हणजे हा पाच आहे तर समोरचा असणार ऑब्वियसली चार कारण की टोटल ती टोटल चे असल्यावर जो पहिला पार्ट होते ह्या पाच आहे तर दुसरे इकडचा चारच असणार आहे तर आपल्याला काय शोधायचं आहे हा चारचा शोधायचा आहे आणि इकडे हा तीनचा शोधायचा आहे तर के ए स्क्वेअर तर के कुठे नाव दिलं होतं आपण इथे बघा इथे मी परत नाव देऊन ठेवते हा के हा आपला ए पॉईंट आहे अनवरचा आपण एस पॉईंट आहे तर के ए स्क्वेअर के एचा वर्ग के एचा वर्ग करून किती होते तर चार चारचा चारचा करायचा आणि ए एसचा किती होते तर तीनचा बघा तर चारचा आहे ते सोळा आणि तीनचा आहे ते नऊ दोघांना जर जोडलं ते येते पंचवीस तर केस वर्गचा येते पंचवीस तर के एस म्हणजे किती ते येणार भाऊ आन्सर पाच ऐका ऑप्शनमध्ये हो हो आहे ऑप्शन नंबर थ्री तर पाच किलोमीटर ऑप्शन आन्सर आहे नेक्स्ट लक्षात असंच करायचं आहे आपल्याला तर चला आपण आता पुढे बघूया काय म्हणते तर सतीश त्याच्या घरापासून पूर्वेला अठरा किलोमीटर सायकलवर गेला ठीक आहे भाऊ पहिला माणूस मला भेटला नाही तर वीस किलोमीटर जा आणि पंचवीस किलोमीटर जा पाय तोडतले कासा काय म्हणते आता सतीश त्याच्या घरापासून पूर्वेला अठरा किलोमीटर सायकलवर गेला बघा सायकलवर गेला तेथून उजवीकडे वळून तीन किलोमीटर व पुन्हा उजवीकडे वळून सहा किलोमीटर अंतर त्याने कापले ठीक आहे अंतर कापत गेला शेवटी डावीकडे वळून त्याने सहा किलोमीटर अंतर कापले तर मूळ स्थानापासून घरापर्यंत घरापर्यंतचे अंतर किती आहे म्हणते ठीक आहे मूळ स्थान म्हणजे जेचं घ मूळ स्थान म्हणजे जिथून निघाला तिथपासून त्याचे जिथंपर्यंत अशी लास्ट पॉईंट आहे तर लास्ट पॉईंटपर्यंत त्याचं अंतर आपल्याला काढायचं आहे बस एकदम सोपं एवढंच काम आहे बाकी दुसरं तिसरं काही नाही इतकं शोधायचं आहे आपल्याला तर चला आपण आता ते सुरू करूया तर चला आपण बघूया अतिशय सोप्या पद्धतीने चला तर किती सिलेक्ट करू द्या नहो सतीश त्याच्या घरापासून पूर्वेला अठरा किलोमीटर सायकलवर गेला ठीक आहे पूर्वेला गेला है ना इथे आपण या पॉईंटपासून आपण असं सुरू करूया काय म्हणते तर अठरा किलोमीटरचे अंतर बघा इथपासून तर असं पूर्ण इतकं अंतर हे अठरा किलोमीटरचं अंतर यस फॉर सतीश असं लिहून ठेवून देऊ आपण अठरा किलोमीटरच्या अंतर पूर्वेपर्यंत सायकलवर गेला त्याच्यानंतर तेथून उजवीकडे वळून तीन किलोमीटर घ्या उजवीकडे वळला आणि किती किलोमीटर तीन किलोमीटर आला ठीक आहे व पुन्हा उजवीकडे वळून पर, सहा किलोमीटर आला ठीक आहे पुन्हा उजवीकडे वडला हे तीन आणि हे तीन परत इथपर्यंत असं मस्त सहा किलोमीटर आला त्याच्यानंतर शेवटी डावीकडे वळून त्याने सहा किलोमीटर अंतर कापले तिथून तो डावीकडे वळते म्हणजे घ्या इकडं खाली एवढंच अंतर हे असं आलं खाली परत सहा किलोमीटरचं अंतर कापते आणि बस तिथं भाऊ थांबून जाते बस तिथं जाऊन आता ती थकली असणार तर आपल्याला काय करायचं आहे माहिती काय दुसरं तिसरं काहीच नाही तर आपल्याला ह्या यस पॉईंटपासूनचे तर ह्या म्हणजे या बघा हे मी गोल करतो ह्या पॉईंटपासूनचे तर ह्या शेवटच्या पॉईंटपर्यंतचे अंतर याला शोधून द्यायचं आहे बस दुसरं काही नाही तर चला आपण सुरू करूया पेनचा कलर चेंज करतो ही बाजू सेम अशीच इकडे आहे अशीच समजा तुम्ही आपलीच बाजू आहे म्हणून आपण आपल्या पेननं असं मी तुम्हाला असं गिरवून सांगतो ठीक आहे आपल्याला हे दोन पॉईंट जोडून घेऊया कारण की हे आपल्याला काढायचे आहे हे आपला कर आहे लेखाचा ले करण्या आपल्याला ले शोधा लागते त्याले कर्ण शोधा ठीक आहे तर आपल्याला यस इथं नाव आहे यस दिलं हे इकडं मी देऊन देतो ए इकडे देऊन देतो बी ठीक आहे भाऊ बघा आता आपल्याला मी तुम्हाला सांगून देतो ही जशी ही तीन होती बघा ही बाजू तीन आहे त्याच्या समोरची बाजू म्हणजे निळ्या कलर नाही ही लाल कलरवाली बाजू तीन, वाली तीन या या ती ती आहे त्याच्याच समोरची निळ्यावाली पण बाजू तितकीच आहे म्हणून ही पण तीन असणार आणि आपल्याला पूर्ण कोणती काढायची आहे ह्या बघा ह्या बी पॉईंटपासूनचं ते ए पॉईंटपर्यंतचं काम आहे तर बी आपासून एपर्यंत किती आहे ही तीन वरची आहे प्लस खालची सहा आहे म्हणजे हे दोघं जर मिळून जर विचार केला दोघं मिळून जर विचार केला तर ते किती होते तर नहू ठीक आहे तसंच ही पूर्ण बाजू ह्या यश पॉईंटपासून बघा हे यस पॉईंट इथून सुरू झालं ना इथपासूनचं इथपर्यंतचं अंतर हे येते टोटल अठरा किलोमीटर ठीक आहे जर त्या अठरा किलोमीटरपैकी कि जर आपण सहा किलोमीटर म्हणजे कौन सहा बघा हे इतकं सहा आहे ते नाही हे लाल लाल जर मी तुम्हाला आता निळं गिरवून दाखवतो हे सहा आहे ना बघा हे सहा आहे आणि याच्या समोरची पण बाजू ही पण तितकीच सारखीच आहे म्हणून ही पण सहा तर ह्या अठरामधून हे सहा कॅन्सल करायचे आहे कारण की आपल्याला बी पॉईंटपासूनच यस पॉईंटपर्यंतचंच काम आहे म्हणून उरलेले जे आहे उरलेले किती येते तर बारा बस एवढ्याच काम आहे बस म्हणजे आता किती आलं आपल्याला यस बी बारा आहे आणि बी ए हे नऊ किलोमीटर आहे तर आपण आता आपण स्टार्ट करूया बघा आपल्याला आता सोपं सोपं आता मी हे काही जास्तीचं लिहत नाही बसत यस ए स्क्युअर इज इक्वल टू काय म्हणते बारा स्क्वेअर प्लस नऊचा स्क्वेअर बाराचं किती येते एकशे चौवेचाळीस नऊचं किती येते एक्क्याऐंशी दोघाले तुम्ही जोडून घ्या दोघाले जोडून घेतल्यावर येते दोनशे पंचवीस दोनशे पंचवीस कशा आहे सांगा बरं वर्ग पाटगीट आहे का तुम्हाला थोडंसं पाटगीट करत असतं का तर पंधराचं आहे पंधरा किलोमीटर हे आपलं उत्तर आहे ऑप्शनमध्ये आहे का तर हो चार नंबरचं पंधरा किलोमीटर हे आपलं आन्सर आहे बस संपलं सोपं टेन्शन घ्यायचं कामच नाही बघा समजलं असेल तर मी एकदा परत समजून सांगतो तुम्हाला काय आहे तर आपल्याला सांगितलं होतं हिरव्यापांनी समजून सांगतो हा सतीश नावाचा मुलगा आहे हा तो आपल्या है। मस्त अशा सायकलवर हे जे अशी चांगली अशी मस्त अशी हे अशी सायकल आहे त्याचं हँडल आहे या सायकलवर निघते पूर्वेच्या दिशेनं पूर्वेच्या दिशेने मस्त म्हणजे पूर्वेच्या दिशेने असं समोर समोर इकडे हा अठरा किलोमीटर जाते मग तिथून काय म्हणते तो उजवीकडे वळते उजवीकडे वळते असं मस्त म्हणजे हे जे आहे हे असं खाली आलो मी जास्त आलो आणि तीन किलोमीटर तीन किलोमीटर असं खाली येते मग तिथून परत उजवीकडे वळते म्हणजे या साईडला असं असं इकडे असं उजवीकडे वळते या साईडला आणि सहा किलोमीटर अंतर पार करते मग तिथपासून तो इथपर्यंत आला तो असं सहा किलोमीटर पार केला त्याच्यानंतर तो डावीकडे वळते असा खालच्या बाजूला तिथूनही सहा किलोमीटर अंतर पार करते म्हणजे तो पोचते या पॉईंटला मग पहिले इथपासून इथपर्यंत आला या पॉईंटपासून स्टार्ट केलं होतं इथपर्यंत आला अठरा तिथून तीन खाली आला असा तिथून परत उजवीकडे वळून तो असा इथपर्यंत आला सहा आणि परत डावीकडे वळून तो इथपर्यंत आला असं सहा बस आपल्याला या पॉईंटपासूनच बघा हे मी हिरव्या पेननं गिरवतो परत हे अंतर बस हे शोधून द्यायचं होतं आणि त्याच्यातले हा कर्ण भाऊ समोरचा यस ए कर्ण हे शोधून द्यायचं होतं हे आलं आपला आन्सर आला पंधरा कर्ण किती आहे तर हा पंधरा आहे लक्षात ठीक आहे तर आपण आता पुढचं बघूया ऑप्शन नंबर पाच आपला प्रश्न क्रमांक पाच काय आहे सुनील उत्तरेकडे तोंड करून उभा आहे बरं ठीक आहे उत्तरेस तो सरळ नऊ किलोमीटर चालत गेला ठीक आहे पुढे कारण ते उजवीकडे वळून तेथून त्याने चार किलोमीटर अंतर कापले बरं पुढे पुन्हा तेथून उजवीकडे वळून त्याने पंधरा किलोमीटर अंतर कापले पुन्हा एकदा उजवीकडे वळून बारा किलोमीटर अंतर कापले तर आता तो आपल्या मूळ स्थानापासून किती अंतरावर आहे बघा तुम्ही प्रश्न वाचताना आहे ना, ना जिथे कॉमा येते फुल स्टॉप येते तिथं थांबायचं आहे नाही तर मग सर्व खिचडी होऊन जाणार मिक्स होऊन जाणार हे किलोमीटर त्याच्यात चालले जातं ते, ते किलोमीटर याच्यात चालले जाणार म्हणून थोडंसं तुम्ही वाचल्यावर जिथं कॉम आहे तिथं स्टॉप घ्यायचा आणि तितकं आखोनी घेतलं तर तुम्ही चालून जाते ठीक आहे तर आपण आता ड्रॉ करूया काय म्हणते सुनील सुनील काय म्हणते पहिले उत्तरेकडून उत्तरेकडे तोंड करून उभा होता तर आपण घेऊया इथे पॉईंट या पॉईंटपासून इथे असं मस्त इथे उभा आहे आपण तुम्हाला डायरेक्शनही देऊन देतो उत्तर कोणत्या तर तुम्ही सर काय शिकवता तुम्ही ठीक आहे उत्तरेकडे तोंडकडून उभा आहे उत्तरेस तो सरळ नऊ किलोमीटर चालते बघा हे असं म्हणजे इकडं वरच्या डायरेक्शनने तो असा उत्तरेस नऊ किलोमीटर चालला ठीक आहे उत्तरेस नऊ किलोमीटर त्यानंतर उजवेकडे वळून तेथून त्याने चार किलोमीटर अंतर कापले तिथून तू उजवीकडे वळते म्हणजे बघा या डायरेक्शनने असं उजवीकडे वळते आणि चार किलोमीटर अंतर कापते बरं त्याच्यानंतर काय म्हणते बघा मी इथे थांबलो होतो तसंच ड्रॉ करून घ्यायचं आता काय म्हणते पुन्हा तेथून उजवीकडे वळून त्याने पंधरा किलोमीटर अंतर कापले बघा हे फुल स्टॉप टू फुल स्टॉप वाचायचे त्याने काय म्हणते पुन्हा तिथून वळून उजवीकडे वळून पंधरा किलोमीटर अंतर कापले ठीक आहे इकडे असं इथपर्यंत आलं इथपर्यंत आलं आणि त्याच्यासमोर पण इकडे गेला असं खालीपर्यंत टोटल पंधरा किलोमीटरचे अंतर म्हणजे हे जे अंतर आहे हे टोटल असं पंधरा किलोमीटरचं अंतर त्यानं कापले त्याच्यानंतर त्याच्यानंतर काय आणते पुन्हा एकदा उजवीकडे वळून बारा किलोमीटर अंतर कापले तिथून तू परत एकदा उजवीकडे वळते आणि बारा किलोमीटर अंतर कापते हे इथपर्यंत हे त्याचं शेवटचं पॉईंट अंतर कापले ठीक आहे हे टोटल आहे हे इथपासून तर हे जे अंतर आहे हे बारा किलोमीटरचे त्यानं कापले तर आता आपल्याला विचारलं काय तर काय म्हणते तर आता तो त्याच्या मूळ स्थानापासून म्हणजे ह्या स्थानापासून तर ह्या स्थानापर्यंत अंतर आपल्याला तेल काढून द्यायचं आहे किती आहे तर ठीक आहे लक्षात तर चला आपण पेनचा कलर चेंज करतो आणि तुम्हाला समजून सांगतो सर्वात आधी हे आपण अशी रेश ओढून घ्यायची आहे जिथं आपल्याला हा पायतागुराचा थेरम लावायचा आहे तिथेही असं आपण ड्रॉ करून टाकूया ठीक आहे चला आपल्याला हे अंतर शोधायचं आहे त्यापूर्वी <coughs> कोणत्या रेश किती आहे हे आपण लिहून घेऊया कोणती बाजू किती आहे तर हे टोटल आहे पंधरा पंधरामधली ही अशी वरची जर आपली नहू आहे बघा कारण ही नहू आहे आणि ही बरोबर इथूनच याच्या समोरची बाजू म्हणजे ही समोरची आहे म्हणून नहू आणि खालची उरलेली सहा बरं ही सहा कारण की ही सहा आहे याच्या समोरची पण सहा सारखीच आहे म्हणून ही पण सहा असेल ठीक आहे ही सहा आहे आणि हे टोटल खालची आहे बारा किलोमीटरचं बर चा अंतर तर त्याच्यातलं या रेशीनं आपल्या या निळ्या कलरच्या ले रेशीनं बरोबर मधोमध केलेलं आहे म्हणून म्हणजे मधोमद म्हणजे हे वरचं चार आहे ना तर हे त्याच्या मधोमध रेषेचं केलेलं आहे पण हे आपलं जे हे अंतर आहे हे चार किलोमीटरचं असल्या कारणाने एकदम त्याचे एक्झॅक्ट समोर हे येणारं हे पण हे चार किलोमीटर असणार आहे तर उरलेलं किती आहे या रेषेनं याला दुभागलेलं आहे तर हे चारच्या समोरचं चार आहे तर बारामधून चार तर उरते किती आठ मग हे झालं आठ आपण याला नाव देऊन देऊया ए बी आणि सी तर लिहून घेऊया आता आपण काय आपल्याला काय करायचं आहे ए बी स्क्वेअर हे शोधून काढायचं आहे त्याच्यासाठी आपला फॉर्म्युला काय होता ए सी स्क्वेअर प्लस बी सी स्क्वेअर अतिशय सोपं पेपरामध्ये फॉर्म्युला घेऊन म्हणून लिहायची गरज नाही मी तुम्हाला समजून सांगायचं म्हणून लिहिलं ठीक आहे तर आता किती होते ए सी स्क्वेअर इथे ए आठचा आणि त्याच्या अंतर इथे इकडे सहाचा ठीक आहे आलं लक्षात आठचा वर्ग येते चौसष्ट आणि सहाचा वर्ग येते छत्तीस दोघांना ॲड केल्यावर किती येते शंभर काय होते ए बी स्क्वेअर ए बीचा वर्ग किती आला शंभर म्हणजे ए बी म्हणजे किती येणार दहा संपलं रे भाऊ आन्सरमध्ये पहा आहे का हो अरे प्रश्न बदलला आहे का दहा आन्सरमध्ये पहा हो आहे ऑप्शन नंबर तीन कुठे गेला हा असं आहे ते ऑप्शन नंबर थ्री आपलं हे आन्सर आहे आलं का लक्षात तुम्हाला परत एकदा समजून सांगतो काय केलं होतं सुनीलने पूर्वेकडे पाहून उभा होता रेड कलरचा पेन घेतो आणि रेड कलरने समजून सांगतोय बघा सुनील हा इथं उभा होता त्याने पहिले उत्तरेकडे तोंड करून होता म्हणजे इकडे वरच्या डायरेक्शननी असा मस्त इकडे असा तो नऊ किलोमीटर हो हो चालत गेला त्याच्यानंतर त्यांनी असा उजवीकडे पलटला चार किलोमीटर चालला त्याच्यानंतर परत उजवीकडे पलटला आणि पंधरा किलोमीटर चालला म्हणजे ह्या इथपासून तसं कालपर्यंत पंधरा किलोमीटर अंतर चालला ठीक आहे आणि त्याच्यानंतर तो तिथून काय ते पंधरा किलोमीटर चालल्याच्यानंतर पुन्हा एकदा तो उजवीकडे वळला उजवीकडे वळून तो बारा किलोमीटर अंतर कापत आला ठीक आहे म्हणजे इथपर्यंत असा कापत आला होता ठीक आहे आणि मग शेवटी विचारलं होतं का जिथपर्यंत तो शेवटी पोहोचला त्या पॉईंटपासून ते जे सुरुवातीचा पॉईंट आहे त्याचे अंतर किती म्हणजे हे हे आपल्याला शोधायला लावलं होतं हे इतकं असं हे म्हणून आपण अशा रेषा काढून घेतल्या होत्या आणि आपण ते आपण उत्तर काढलं तर ते किती आलं होतं आपण काय केलं होतं हे आठ कसे आले कसं सांगितलं होतं मी तुम्हाला हे टोटल अंतर होतं हे हे जे या पॉईंटपासून जे अंतर आहे आणि इथपर्यंतचं अंतर आहे हे टोटल बारा होतं त्याच्यापैकी ही वरची बाजू चार होती आणि ह्या आपल्या ह्या रेश काढल्यामुळे म्हणजे हे ज्या आपल्याला इकडच्या समोरच्या बाजूची म्हणजे ह्याच बाजूची गरज आहे म्हणून आपण त्याचंच अंतर घेतलं कारण हे चार होतं हे चार इथचं आहे म्हणजे चार उरलेलं आहे इकडचं म्हणजे हे असं आठ आलं होतं तसंच हे टोटल पंधरा होतं तर आपल्याला इथपासूनच पाहिजे ना इकडे साईडला तर, हो तर म्हणून या नऊच्या समोरचे नऊ होतं म्हणून हे बरोबर आपल्या खाली सहा आलं होतं ठीक आहे तर नऊ म्हणजे आठचा आणि सहाचा वर्ग आपण करून आपलं उत्तर काढलं अशाच प्रकारे आहे तर ते क्वेश्चन तुम्हाला सर्व समजले असेल हे सर्व प्रश्न तुम्ही एकदा विग परत सोडून बघायचे आहे कारण की अतिशय महत्त्वाचे प्रश्न आहे याच्यातून मी वेगवेगळे कन्सेप्ट तुमचे कवर केलेले आहे बघा पहिला दुसरा तिसरा चौथा पाचवा आणि व्हिडिओ समजला असेल तर तुम्ही लाईक करा आणि नाही जर समजला काय चेंजेस वगैरे पाहिजे तर तुम्ही कमेंटमध्ये सांगा की सर आम्हाला असे चेंजेस पाहिजे आम्हाला तसे चेंजेस पाहिजे ठीक आहे जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा जे चॅनलवर फर्स्ट टाईम आले आहे त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे आणि बेल नोटिफिकेशन आयकॉन पण प्रेस करून द्यायचं आहे आणि हो आपली गणित पाच हजार प्रश्नाची जी प्रश्न मालिका आहे ती कालपासून सुरू झालेला आहे तर सर्वांनी तो व्हिडिओ पण जाऊन बघायचा आहे त्याची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये तर टाकतच आहे आणि स्पेशल आय बटनमध्ये पण त्याची मी लिंक देऊन देणार आणि ती पण सर्वांनी अटेंड करायची आहे कारण की ती पण अतिशय महत्त्वाची आहे येणाऱ्या परीक्षेसाठी तुम्हाला पूर्ण सराव त्या प्रश्नाच्या माध्यमातून होऊन जाणार थँक्यू